ये मदद क्या होगा आज एक मिनट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये एवढी भीती आहे त्या शासनाने घातलेल्या नियमावाटी हॉटेल व्यावसायिकांना की घरपोच सेवा देणे हे हॉटेल व्यावसायिकाला आत्ताच्या घडीला तरी शक्य नाही आहे कारण अनेक म्हणजे त्यात घरपोच देणारी संस्था काम करतात जसे की स्विगी असेल झोमॅटो असेल ह्यात त्यांचं सर्वप्रथम 12.5% कमिशन त्यांचं असतं आणि त्यात ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे देखील कामगार वर्ग पुरेसा उपलब्ध नाही आहे. अशा वेळेस जर एखादी ऑर्डर 2 किलोमीटर अंतरावर आली तर ती घरपोच कशी द्यायची आम्ही. त्यामुळं शासनानं विचार करून पार्सलची सुविधा हॉटेलला घरपोच सेवा देण्यापेक्षा काही अटी व नियम घालून हॉटेल व्यावसायिकांना त्यांना कस्टमर हॉटेलमध्ये येण्याची मुभा द्यावी तर जेणेकरून जसे बाकीचे उद्योग चालू आहेत शॉपिंग मॉल्स चालू आहेत दुकानं किराणा दुकानं चालू आहेत परत भाजी मंडई चालू आहे अशा प्रकारची काही नियम अटी सोशल डिस्टन्सचं पाळावं म्हणजे नियम घालून या हॉटेल व्यावसायिकांना ते परमिशन द्यावी. फार मोठं नुकसान आज हॉटेल व्यवसायाचं झालेलं आहे. आज सगळ्यात जास्त मोठं नुकसान झालेलं आहे तर हॉटेल व्यवसायाचं झालेलं आहे कारण यावर मालकच देखील उदरनिर्वाह नसून त्याच्यावर जवळजवळ एका हॉटेलमध्ये 25 ते 30 ते 40 लोक कामगार वर्ग आहे. त्यांच्या घरातली प्रत्येकी पर माणसं जर धरली आपण 5 तर जवळजवळ 50-60 कुटुंब त्यावर चालत असतं. आज त्यांची उपासमार व्हायला लागलेली आहे आणि याच्यामुळं मी शासनास एक मनापासून त्यांची मागणी करतो की हॉटेल व्यावसायिकांना काही नियम अटेखाली देऊन त्यांनी आमचा व्यवसाय सुरू करण्यास परमिशन द्यावी. अन्यथा हॉटेल उद्योजक देशोधडा लागल्याशिवाय राहणार नाही आणि असं जर झालं तर हॉटेल उद्योजक उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण आजची जी परिस्थिती पाहता वाढता वीज 4-5 महिन्याचा जो वीज बिल आकार आहे घरपाळा आहे आणि पाणी बिल आहे ही शासनानं माफ करून हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा द्यावा एवढी मी शासनाकडे मागणी करतो. माझं नाव हाजी इर्शाद बंडवल हॉटेल 7.